पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या पुढाकाराने प्रभाग 2 मध्ये वर्षभरात 1,00,000 झाडे लावण्याचा संकल्प केला असून रविवारी आयुक्त सुधाकर शिंदे आणि आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नावडे येथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सध्या भेडसावणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येसाठी अशा उपक्रमांची गरज असून असे कार्यक्रम राबविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन आयुक्त शिंदे यांनी यावेळी दिले. दरम्यान तळोजा येथील डम्पिंग ग्राउंड सुरू होण्यामागे पालिका प्रशासनाचा कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने जे जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी जो कार्यक्रम केलेला आहे त्याच्या अनुषंगाने अशा प्रकारचे स्थानिक पातळीवरती जे विविध कार्यक्रम केले जात आहेत ते खूप पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून आपल्याला आजच्या प्रदूषणाच्या काळामध्ये झाडांची मदत होऊन प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. आपल्या आजूबाजूला असणारे इंडस्ट्रीज आणि याच्यामुळे जे थोड्याफार प्रमाणात जास्तीचं प्रदूषण होत आहे त्याला कुठेतरी या झाडांच्या माध्यमातून समतोल राखून इथल्या नागरिकांचं जीवन अत्यंत सुकर होईल आणि अशा प्रकारचं प्रशंसनीय काम सगळ्या स्तरातून व्हायला पाहिजे त्याला महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल. या ठिकाणी पर्यावरणाची संदर्भात हा प्रश्न असल्याकारणे आजचा कार्यक्रम असल्याकारणे एक प्रश्न आपल्याला विचारा असं वाटतं की कालच धनाजी महाराज पाटील यांनी असं सांगितलं की तळोजा येथील डम्पिंग जो ग्राउंड आहे 11 वर्ष पावसाळ्यात तो प्रकल्प बंद असायचा परंतु तो यावेळी चालू झाला आणि त्याच्यामुळे गावामध्ये त्यांच्या घोडगावामध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली असं त्यांचं म्हणणे आणि आपण या ठिकाणी आले असल्या कारणाने तो प्रकल्प चालू झाला असं त्यांचा एक थेट आरोप आहे. तर याविषयी आपण काय बोलू शकतो? मी महानगरपालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेने सिडकोकडून सेवा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन हे आणखीन सिडकोकडे आहे. त्याच्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचं कलेक्शन ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्पोजल ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आणखीनही अजूनही सिडको कडे आहेत. त्याची पूर्ण लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर प्लेसमध्ये असल्यानंतरच त्या सुविधा हस्तांतरित करण्यात येतील. त्याच्यामुळे सध्या तरी महानगरपालिकेचा याच्याशी डायरेक्टली काही संबंध नाही परंतु महानगरपालिकेचा आयुक्त आणि प्रशासक म्हणून नागरिकांच्या ज्या रास्त मागण्या आहेत ज्या बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होत्या त्यासाठी मी सिडको च्या आदरणीय MD जॉईंट MD यांच्याबरोबर मीटिंग्स घेतल्या त्यांच्या टेक्निकल ऑफिसर्सबरोबर मीटिंग घेतल्या आणि लवकरात लवकर त्यांचे जे काही रास्त मागण्या आहेत त्या निकालात काढल्या जाव्यात. त्याबरोबरच सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला असतो नागरी जनजीवन आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येईल म्हणून याच्यापासून काहीतरी एक सामोपचारण मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करत होतो परंतु हा निर्णय सर्वस्वी सिडको प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला समन्वयाचा आहे. त्याच्यामध्ये सध्या तरी महानगरपालिकेचा कुठलाही प्रत्यक्षरित्या संबंध नाही आहे. या ठिकाणी ते मलेरियाग्रस्त डेंग्यूग्रस्त जे पेशंट आहेत त्यांच्याविषयी काळजी घेण्यासंदर्भात निश्चितच ज्या दिवशी माझ्या हे निदर्शनास आलं त्या दिवशीपासून आपल्यालाही माहीत असेल आमची डॉक्टर्स आणि आमची पूर्ण टीम फॉगिंग इंटरनल स्प्रेईंग जे कुठेही केलं जात नाही ते इंटरनल स्प्रेईंग करायला सांगितलंय आणि मला वाटतं की त्या परिक्षेत्रातलं घाट साळ आणि अजून एक गाव आहे त्या गावामध्ये स्प्रिंग आता पूर्ण होईल आजपर्यंत ते पूर्ण होईल आणि नागरिकांचे या व्यतिरिक्तही काही समस्या असतील तर त्याला महानगरपालिका जबाबदार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची कारवाई करू. पुन्हा एकदा आपल्याला एक मला प्रश्न विचारा असं वाटतं धनाजी महाराज पाटील यांचं असं म्हणणं की कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती कमी झाली का आणि त्यामुळे कदाचित हा प्रकल्प पुन्हा एकदा चालू झाला काय नेमका काय सोल्युशन? राजकीय इच्छाशक्ती कमी होण्याचा किंवा राजकीय आविर्भाव याच्यामध्ये येण्याचा प्रश्न नाही आहे. जी त्या परिसरातल्या ग्रामस्थांची मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे आणि त्या संदर्भात आम्ही मंडळी अगदी आयुक्त शिंदेसाहेब देखील त्या बैठकीला हजर होते आणि त्यांनी स्पष्टपणानं सिडकोचे जे विभागीय व्यवस्थापक आणि कार्यकारी अभियंता आहेत त्यांना स्पष्टपणानं आमच्या समक्ष सांगितलं की ज्या कमिटमेंट्स आपण जनतेला केलेल्या होत्या त्याच्यातली एकही आपण पूर्ण केलेली नाही त्याच्यामुळं आपण हे प्रकल्प चालू करू नये. पण नंतर 2 दिवसांमध्ये सिडकोनं तो चालवण्याचा प्रयत्न केला. परवा दिवशीच शासकीय विश्रामगृहावर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक मी त्या ठिकाणी उपस्थित होतो प्रशांत ठाकूरही उपस्थित होते आणि त्या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही मंडळींनी या संदर्भात महापालिका आयुक्तांबरोबरच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक यांची एकत्र बैठक घेऊन
हा प्रश्न चर्चेद्वारे संपवण्याचा विषय डोळ्यासमोर ठेवलेला आहे, पण त्याला जर योग्य प्रतिसाद सिडकोकडून मिळाला नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून हा कचरे टाकण्याचा प्रकार बंद करणार आहोत आणि तसं आमच्या बैठकीत ठरलेलंही आहे। त्याच्यामुळे राजकीय इच्छाशक्ती कमी होण्याचा किंवा दुर्लक्ष होण्याचा प्रश्न नाही आहे। उद्या एखाद्याच्या घरातला कचरा काढून दुसऱ्याच्या दरवाजात तो फेका अशी काही संस्कृती चालू शकत नाही। या बाबतची आमची भूमिका जी पहिली होती तीच ठाम आहे आणि त्याच्यावर आम्ही अमल करणार आहोत। या ठिकाणी आपल्या पुढाकाराने कुठेतरी हा झाडं लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे, कशा पद्धतीने नियोजन आहे? झाडे जगवा झाडे लावा ही संकल्पना डोक्यात ठेवून माननीय विवेकानंद पाटील साहेबांचा वाढदिवसचा औचित्य साधून आम्ही प्रत्येक मानवाने जसं मनुष्य हा कुटुंब नियोजनाचा विचार करतोय त्याच पद्धतीने प्रत्येक मनुष्याने एक झाड लावा ही संकल्पना डोक्यात ठेवून मागच्या वेळी सुद्धा मी ज्यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती असताना 1,00,000 झाडं लावण्याचं नियोजन घेतलं आणि जिल्हाभर त्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याच्यामधून मी असं म्हणत नाही का पूर्ण 1,00,000 झाडं जगली, 12,000 झाडं त्यावेळी जगली। आजच्या दिवसाच्या मुहूर्ताला आम्ही 10,000 खड्डे मारलेले आहेत आणि तेवढे झाडं लावण्याचं नियोजन माननीय पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे साहेब आणि आमचे आमदार माननीय बाळाराम पाटील साहेब, काशीनाथ पाटील साहेब आणि सर्व नगरसेवक राजेश खानावकर साहेब आणि सर्व ग्रामस्थ आणि या कार्यक्रमाला तळोजा MIDC चे अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिकेचे सर्व लोक या कार्यक्रमात सहकार्य केलेले आहेत आणि मला अपेक्षा आहे की माझी जी संकल्पना वर्षभरात 1,00,000 झाडे लावण्याची जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावण्यासाठी आम्ही सक्रिय राहू, कारण झाड जर जगलं तर या भागातला परिसर आणि या भागातला प्रदूषण कमी होईल ही अपेक्षा ठेवून मी झाडं लावण्याचा संकल्पना डोक्यात ठेवलेली आहे। झाडं जगवण्यासाठी आपण काय करणार? झाडं जगवण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी सुद्धा जी या परिसरामध्ये जी 500 झाडं लावली होती त्यातली 300 झाडं जगली। याचं कारण असं का प्रत्येक सोसायटीतल्या व्यक्तीने हा झाड दत्तक घेतलेला आहे, त्या पद्धतीने ही झाडं त्यांच्या दत्तक पद्धतीने आम्ही त्यांना झाडं दिलेली आहेत। तसेच प्रत्येक शाळेतले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याही सुद्धा हे झाड कसं जगेल ज्यावेळी मी या शाळेतनं बाहेर निघेल त्यावेळी हे झाड मोठा झालेला असेल हा भावनेने प्रत्येकाने तो झाड घेण्याचा संभावना घेतलेला आहे। आपण या ठिकाणी आपलं काय म्हणू? साहेबांचा वाढदिवस हे आम्ही सालाबाद प्रमाणे सण म्हणून साजरा करतोय आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झपाटल्यासारखं काम या ठिकाणी करत आहेत। आज या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अरविंद म्हात्रे आमचे नगरसेवक यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलाय, पुढे जाऊन आता सेक्टर 6 मध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे आणि वासुदेव बलवंत फडकेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी ठेवतोय। आज दिवसभर आणि उद्या दिवसभर साहेबांच्या वाढदिवसाने विविध उपक्रम आपण राबवतोय आणि लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्याचा संकल्प आम्ही मंडळीने केलेला आहे।